नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रतिनिधीचं. इचलकरंजी शहापूर येथे जुनावाड मनात धरून 5 ते 6 जणांनी दहशत माजवीत 4-चाकीच्या काचा फोडून घरासमोरील भांडी विस्कटली. या प्रकरणी सागर दिलीप जाधव वय 32 राहणार गोसावी गल्ली शहापूर यांनी फरियाद दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री 10 सुमारास घडली. सागरचा भाऊ अजय हा सोनाली बार मध्ये मित्रांसोबत दारू पीत बसला होता. त्याचा एका अनोळखी इसामासोबत एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. त्यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली होती. हा राग मनात धरून काही अनोळखी 5 ते 6 इसाम बुधवारी रात्री 10 सुमारास गोसावी गल्लीतील सागरच्या घरी आले. दारासमोर मोठमोठ्याने आडाओरड करून शिवीगाळी करून सागर यास तुझा भाऊ अजय कोठे आहे, आम्ही त्याला सोडणार नाही अशी धमकी देऊन हातातील काट्यांनी व लोखंडी पाईपने 4-चाकी क्रमांक MH 50-71-90 ची समोरील काच फोडली व घरासमोर असलेली भांडी विस्कटून अंदाजे 3000 रुपयांचे नुकसान केले. यावेळी गल्लीतील लोक जमा झाले व यातील अनोळखी इसाम याची मोटरसायकल नंबर MH 09 DO 5827 स्प्लेंडर मोटरसायकल तेथे सोडून पळून गेले अशी फरियाद म्हटली आहे.